मुंबई शहरात प्रत्येक दिवसाला होत आहेत 25 ते 26 मृत्यू. मुंबई महानगरपालिकेची धक्कादायक आकडेवारी. हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक न होत आहेत दिवसाला 25 मृत्यू. मुंबई शहरातील नागरिकांचे मृत्यू हे इतर कोणत्याही कारणापेक्षा हार्ट अटॅकनं जास्त प्रमाणात होत असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलंय. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये शहरात प्रतिदिन 25 ते 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्येही मृत्यूच्या संख्येत घट झालेली नसून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हार्ट अटॅक होणे के कारण हे आहे, आदमी लोक जो है बाहर का वडा पाव, समोसा पाव, बाहर का खाना ये सब करते हैं, इसके लिए ज्यादा होता है. टेंशन लेते हैं ज्यादा, दारू शराब गुटखा सिगरेट ये सब पीते हैं, इसके वजह से ज्यादा हार्ट अटैक होता है. मी पण मुंबई मध्ये राहतो और हृदयरोगाचं कारण का मैं पहिला कसे हृदयरोगाने मरत नाही, पहिला म्हणजे जेवण कसं शेतातलं उगवलेलं आपण खात होतो, नॅचरली ते जेवण होतं. बाहर का खाने पीने से होता है, उसके बाद जो है कि जो ड्रिंक व्रिंक करते हैं लोग, इससे जो है कि बम्बई तो आगे है ही है, बाकी हर जगह भी है, गांव खेड़े में भी यही हाल है, क्योंकि लोग दारू शराब पीते हैं, टाइम टेबल से खाना नहीं खाते हैं, उसके बाद तो हार्ट अटैक आता ही है, टेंशन लेता है लोग, इसके लिए हार्ट अटैक आता है. लोगांचं जीवन खूप फास्ट आहे, ते वेळेवरती जेवत नाहीत, वेळेवरती झोपत नाही, दैनंदिन क्रम एकदम बदलला त्यांचा, रात्रीच्या अवेळी जेवणं, अवेळी झोपणं, अवेळी उठणं, व्यायाम नाही शरीरांना, फास्ट फूड खाणं, त्यामुळे चान्सेस जास्त वाढतात. पण मुंबईमध्ये जर आजच्या पहिले जेवण कमी खातात यंग जनरेशन, फास्ट फूड जास्त पडले, चायनीज हे ते हे ते, त्याच्यामुळे ते सातून मळमळ होणारच, मळमळ्याचं एखादं अशामुळे त्यांच्यामध्ये रक्त पण कमी असतं, ऑबव्हियसली रक्त कमी असलं तर हार्टला प्रॉब्लेम येणारच आणि ते धक्क्याने मरणार. मुंबईची शैलीच अशी आहे की वडापाव खावा, हे खावा, ते खावा, ते चाल आणि धकधक एवढी चालली आहे मुंबईची की जेवणाकडे माणसाचं लक्ष येणार. अभी कैसे है, ऑयली खाना वगैरह ये सब होता है ना, इसके वजह से हार्ट अटैक का बढ़ना, नमक वगैरह खाते हैं उसके वजह से बहुत तकलीफ होती है. अभी तो वॉकिंग वगैरह नहीं करते सब, इसके वजह से ये प्रॉब्लम होती है. मुंबई का रेट इसमें बहुत ज़्यादा है, मुंबई में रहने वाले लोगों को ज़्यादा समस्या आई है. यहाँ ज्यादा, यहाँ पैसा भी ज्यादा मिलता है, ज्यादा पी के खाते हैं लोग तो ज्यादा आएगा, यहाँ नहीं तो क्या गांव में आएगा, जहाँ नहीं रहेगा तो वहाँ कहाँ से आएगा. तो मुंबई में ही क्यों ज्यादा ये हार्ट अटैक की समस्या, बाकी अभी ये सब बाहर का खाना आया है, चाइनीज वगैरह वो सब हानिकारक है, इसके वजह से ये फूड अच्छे नहीं है. पहले के लोग कैसे अच्छा खाना मतलब पूरा खाते थे, अभी ये सब खाना ही अलग है. हार्ट अटॅकचं प्रमाण टेन्शन येतं, काही काही लोकांना टेन्शनमुळे होतं, नाहीतर मीठ हे खाल्ल्यामुळे, बाहेरचं खाल्ल्यामुळे आणि धूम्रपान यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम जास्त होतो.